अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा तालिबानचा कब्जा झालाय. अफगाणिस्तानचं नाव बदलून आता इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असं केलं जाऊ शकण्याची शक्यता आहे. तालिबान पूर्वीप्रमाणेच क्रूरपणे शासन चालवते की काय अशी भीती सगळ्या नागरिकांच्या मनात आहे. मात्र तालिबानच्या राजवटीत लोकशाहीची मूल्य आणि मानवाधिकार यांच्यात अजिबात स्थान नाहीये. 2001 तालिबानची राजवट संपल्यानंतर भारताने अफगाणिस्तान बरोबर नव्यानं संबंध स्थापित करत 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती आणि ही गुंतवणूक भारतासाठी प्रचंड मोठी गुंतवणूक होती. अफगाणिस्तानातील भारताची प्रमुख गुंतवणूक कोणती आहे आणि त्यानंतर अफगाणिस्तानात जर तालिबानची सत्ता आली तर आपल्याला काय काय फरक पडू शकतो हे सगळं आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी पांढरे आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. भारताची सगळ्यात पहिली गुंतवणूक जी होती ती होती सलमा धरणाची. अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात सलमा धरण हे एक जलविद्युत योजना आहे. या धरणाची निर्मिती भारताद्वारे 2016 करण्यात आली होती. या धरणाला भारत आणि अफगाणिस्तानच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. भारत आणि अफगाणिस्तानमधील दृढ संबंध दाखवण्यासाठी या प्रोजेक्टचा उल्लेख केला गेला आहे आणि याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी केलं होतं. हे धरण बांधण्यासाठी भारतानं 27.5 कोटी डॉलरची गुंतवणूक अफगाणिस्तानमध्ये केली आहे आणि या धरणाच्या बांधकामासाठी लागणारी सर्व यंत्र आणि साधन सामुग्रीसुद्धा भारतातूनच नेण्यात आली होती. मात्र मागील काही आठवड्यात या प्रांतावर तालिबानचा कब्जा झालाय. दुसरं म्हणजे दराज डेलाराम महामार्ग. भारताच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने 218 किलोमीटर लांबीच्या जरांज डेलाराम महामार्गाची बांधणी केली आहे. हा महामार्ग अफगाणिस्तानचा इराण बॉर्डर परिसरात आहे. याला खाश रुद नदी डेलराम जरांज महामार्ग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा महामार्ग 300 भारतीय इंजिनियर्स आणि मजुरांनी अफगाण लोकांबरोबर मिळून तयार केला होता. या महामार्गाच्या निर्मितीच्या वेळेस 11 भारतीय आणि 119 अफगाणांनी आपला जीव गमावला होता आणि याच महामार्गामुळे भारताचा अफगाणिस्तानशी संबंध किंवा संपर्क सोपा झाला होता आणि भारताने इराणच्या चाबहार बंदराद्वारे जरांज डेलाराम महामार्गाद्वारे 75,000 टन गहू अफगाणिस्तानला निर्यातसुद्धा केला होता. तिसरं म्हणजे अफगाणिस्तानचं संसद भवन. भारतानं 2015 अफगाणिस्तानच्या संसदेचं बांधकाम पूर्ण केलं होतं. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलं होतं आणि अफगाण संसद भवनाच्या निर्मितीसाठी 9 कोटी डॉलर्सचा खर्च आला होता. अफगाण संसद भवनातील एका ब्लॉकला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलंय. संसद भवन हे अफगाणिस्तान भारतीय लोकशाहीच्या विजयाचं प्रतीक म्हणून सुद्धा पाहिलं जात आहे. या ऐतिहासिक महालाची पुनर्निर्मिती 2016 भारतानं केली होती. या महालात 1919 ऐतिहासिक रावलपिंडी करार झाला होता आणि त्यानंतर अफगाणिस्तानला स्वतंत्र मिळालं होतं. 1965 अफगाण सरकारचे परराष्ट्र मंत्रालय याच महालात राहत होते आणि त्यानंतर भारताच्या आगाखान ट्रस्टने भारत आणि अफगाणिस्तान सरकारबरोबर झालेल्या करारानंतर याचं पुनर्निर्माण केलं होतं. नवीन महालाचे उद्घाटनसुद्धा नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे तत्कालिक राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्या हस्ते झालं होतं. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ. भारतानं 1971 बनवलेल्या इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ या हॉस्पिटलला 1996 तालिबान यांची सत्ता आल्यानंतर पाडण्यात आलं होतं. मात्र पुन्हा 2001 तालिबानांच्या हातून सत्ता गेल्यानंतर त्या हॉस्पिटलला भारतानं पुन्हा बांधून दिलं होतं आणि 2007 त्याचं बांधकाम पूर्णसुद्धा झालं होतं. काबूलमध्ये असलेले हे हॉस्पिटल लहान मुलांसाठीचे अफगाणिस्तानातील सर्वात मोठं आणि सर्वात प्रसिद्ध हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं. याशिवायच भारत काबूलमध्ये शहतूक धरणाचं बांधकाम करतो आहे आणि त्यामुळे अफगाणिस्तानातील 20 लाख लोकांना पिण्याचं पाणी मिळणार आहे. त्याशिवाय 8 कोटी डॉलरच्या सामुदायिक विकास प्रोजेक्टची निर्मिती देखील भारत आता सध्या करतोय. भारताचे माजी परराष्ट्र सचिव मुचकुंद डुबे यांच्या म्हणण्यानुसार अद्याप तिथली परिस्थिती स्पष्ट नाही आहे. तालिबान भारताशी कसं संबंध ठेवतील हे सुद्धा स्पष्ट व्हायचंय. जगजाहीर आहे की तालिबानवर पाकिस्तानचा प्रभाव आहे आणि अशा परिस्थितीत तालिबान भारताशी कसे संबंध ठेवेल याचा अंदाज बांधता येतो. अफगाणिस्तानात आधीच करण्यात आलेल्या गुंतवणुकीबद्दल एक सकारात्मक बाब दिसते, ती म्हणजे तालिबान प्रवक्त्याने म्हटलंय की आमची इच्छा आहे की भारताने अफगाणिस्तानात गुंतवणूक करत राहावी, अर्थात हे सर्व पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र आत्तापर्यंत भारताने अफगाणिस्तानात 3 अब्ज कोटींची गुंतवणूक केली आहे. त्या गुंतवणुकीचं आपलं नुकसान होईल का हे सुद्धा अजूनपर्यंत स्पष्ट नाही आहे.